साणेच गुरुजी आहे. विशेषतः त्यांचा अनेक अंगाने परिचय आपल्याला करून देता येतो. गोविंद उफाळे सर, आज तिसरा दिवस आहे परिसंवादाचा. या परिसंवादातील अत्यंत प्रतिष्ठ असणारी कादंबरी, ज्या कादंबरीने संपत आपल्याला सूर असणाऱ्या भाषेचं जे सर्व महाराष्ट्रभर आपल्या आपल्या लातूरची भाषा पोहोचवण्याचं काम या साहित्य कृतीनं केलं, असे त्या कार्य या व्यक्तिचित्र असणाऱ्या गावमातीच्या गोष्टी या परिसंवादाचे अध्यक्ष आपल्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य सदाशिव शिंदे सर या कार्यक्रमाचे जे पाहुणे आहे डॉक्टर आदरणीय डॉक्टर जयजर जाधव ज्येष्ठ समीक्षक, दुसरे जे अभ्यासक आदरणीय वाघमोडे सर, आणि ज्यांचे आपण ज्या साहित्यकृतीवर आपण चर्चा करतो आहे या साहित्यकृतीचे लेखक आपले उपस्थित आहेत. खर तर त्यांचं एका आपण सगळ्यांना जे अभिमान वाटावं की ते आपल्या महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत, असे आदरणीय सुरेंद्र पाटील सर आणि तुम्ही सर्व विद्यार्थी बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थाने ज्या व्यक्तिचित्र आहे सृजनात्मक असणारं जे लेखन आहे तुमच्याकडून सर्व आम्ही ज्या डायरी लेखनातून सातत्याने आम्ही तुम्हाला सांगतोय की जे आपल्या आपल्याला जे काही भावलेले असणारे जी काही व्यक्ती आहेत सातत्याने आपण लिहिले पाहिजे. आपल्याकडे नवगिरी नावाची विद्यार्थी आहे, यातूनच ती घडलेली विद्यार्थी आणि तिनं भरपूर लेखन दाखवलेलं आहे. अशा पद्धतीचे हे सगळं जे काय आहे सर्जनात्मक लेखन आणि त्याचा एक भाग म्हणून आपल्या महाविद्यालयाचे आणि मराठी विभागाचे विभाग प्रमुख तुम्हाला सर्वांचे जे आधारस्तंभ आणि मार्गदर्शक आदरणीय पाटील सर हे सातत्याने वेगवेगळे प्रयोगशील उपक्रम राबवत असतात. आणि आज गाव मातीच्या गोष्टी हा व्यक्तिचित्र जो अत्यंत महत्वाचा सध्या गाजतो आहे अशा व्यक्तिचित्र खरं तर व्यक्तिचित्राच्या बद्दल तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. व्यक्तिचित्र खरं तर प्रत्येकाच्या ज्या आयुष्यामध्ये अनेक व्यक्ती भेटत असतात आणि त्या व्यक्ती भावत असतात. खरं तर सुरेंद्र पाटील सर हे आपल्याच औषध तालुक्यामध्ये लांबजण्याचे आहेत आणि त्यांनी ज्या गावमातीच्या गोष्टी आहेत या गावमातीच्या गोष्टी त्याच असणाऱ्या मातीमध्ये ज्या गावातील असणाऱ्या ज्या नातेसंबंधातील असणाऱ्या गोष्टी किंबहुना ज्या गावातील असणाऱ्या सर्व वेगवेगळे आयाम प्राप्त असणारे जे की त्यांना भावलेले आहेत आणि ते समरसून गेलेले आहेत, त्यामुळे सगळे असणारे व्यक्तिचित्र खर तर तुम्हा सगळ्यांनाही तुम्ही जर ते वाचायला लागलं तर तुम्हाला ते सोडवत नाही. अनेक व्यक्तिचित्र आहेत म्हणजे त्यांच्या असणाऱ्या ज्या नात्यासंबंधातील असणारे अनेक व्यक्ती आहेत, मग ते डिगुदारा असतील, जानका काको असतील, किंबहुना सरांचे जे
स्वतः सर, सरांचे भावंड, हे सगळे व्यक्तिचित्र जे आहे जवळजवळ 21 असणारे या व्यक्तिचित्रामध्ये आपल्याला दिसते. खर तर वेळेच्या अभावी अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतील. हे जे इथला परिसर अत्यंत समृद्ध, त्या परिसरातील ज्या व्यक्तिचित्र अत्यंत समृद्ध त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. खर तर यातील असणारे खर तर प्रत्येक व्यक्तिचित्र आहे, तुम्हालाही सुद्धा तो प्रयत्न करता येऊ शकतो. कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अनेक वेगवेगळ्या वृत्ती आणि प्रवृत्तीची असणारे व्यक्ती सातत्याने भेटत असतात आणि त्या व्यक्ती असणाऱ्या आपण लिहिण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. खऱ्या अर्थाने तुम्ही जर कदाचित नाशिक फडके यांचं एक आपल्या लायब्ररीत सुद्धा असेल पुस्तक प्रतिभा साधन नावाचं पुस्तक, खरं तर हे व्यक्तिचित्र अनेक कल्पनात्मकतेने कसं लिहायचं आहे हे त्या नाशिक फडके यांनी सांगितलेलं आहे. आणि मला असं वाटतं की या व्यक्तिचित्रणामध्ये सुद्धा दोन प्रकार असतात. एक कल्पनेतून निर्माण झालेले व्यक्तिचित्र आहे, जे की मला असं वाटतं की या फडके यांचं समीक्षेत असणारे फडके यांच्या असणाऱ्या ज्या साच्यातून निर्माण झालेले काही असणारे आहेत, अनेक व्यक्तिचित्र निर्माण झाले. पण जे यातूनच एक पु ल देशपांडे व्यक्त्यांनी वरली मोठे कलावंत कलात्मकतेने अत्यंत उत्तम असणारा जे व्यक्तिचित्र आहे, परंतु जे व्यक्तिचित्रामध्ये दुसरा प्रकार आहे जे वास्तवातील असणारे जे चित्रण आहे, आणि त्यामध्ये मला असं वाटतं की व्यंकटेश माडगुळकर आहेत. व्यंकटेश माडगुळकरांचं तुम्ही मानदेशी माणसं जर वाचलाच तर प्रत्येक व्यक्तिचित्र तुमच्या समोर उभं राहतं. त्यांच्या जे काही त्यांच्या असणारे जे रेखाटने आहेत, ते रेखाटनेही आपल्याला लक्ष वेधून घेतात. आणि त्याच पद्धतीने मला असं वाटतं की हे सर्व रेखाटणे जे आहेत सुरेंद्र पाटील सरांनी, कारण तेच खऱ्या अर्थाने कलेचे असणारे शिक्षक आहेत. आणि ही रेखाटन जर आपण पाहिलं तर प्रत्येक असणारे यातील जानकी काकू असतील, डिबूदादा असतील, म्हणजे पोपट्या नावाचा असणार आहे, म्हणजे हे सगळे जे व्यक्तिचित्र आहेत हे चलदृश्य रूपामध्ये आपल्या समोर उभे राहतात. खर तरी व्यक्तिचित्र लेखन करण्याची असणारी जी पद्धत असते, जे प्रकटन असणारी, ते मला असं वाटतं की शैली फार अत्यंत महत्वाची असते. की ती शैली जी आहे तुमच्यापर्यंत, म्हणजे तुम्हाला, म्हणजे जे काही जे वाचक आहेत या वाचकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवत असतात. वाचकांना चलदृश्य रूपामध्ये ते त्याच्या डोळ्यासमोर सातत्याने चित्र उभं करण्याचं कार्य करतात. खर तर हे अनुभव असावा पाहिजे. आणि सातत्याने या जे प्रतियश असणारे जे ज्येष्ठ लेखक साहित्यिक की ज्यांनी केवळ एकच नाही असंख्य असणारे ज्या कादंबऱ्या आणि कथेचं ते निर्माते आहे, म्हणजे ही जी कादंबरी अनेक कादंबरी आहेत, परंतु ही जी काही व्यक्तिचित्र आहे ही व्यक्तिचित्र लक्षवेधक असणार आहे. जो काही वीण आहे, जी ताणेबाणे आहे, ती घट्ट वीण जी आहे, त्या नातेसंबंधातील असणारे घट्ट वीण खर तर यांच्या व्यक्तिचित्रांचं सामर्थ्य दडलेलं आहे. अत्यंत समृद्ध पद्धतीने समृद्धून जे अनुभवलेलं आहे, आणि हा अनुभवलेलं मानण्याची ताकद मला असं वाटतं की खर तर त्यांनी किती समजून घेतलं असतील. किंबहुना ते गाव आपल्या नातेसंबंधातील असणारे त्यांचे असणारे जे मामा आहेत, त्या मामाचं किंबहुना ज्या दिगूदादा सगळ्यात आवडलेलं जी व्यक्ती आहे त्यांच्या डिबूदादांचं मला फार कौतुक वाटायला. एक आदर्श असणारे डिबूदादा आहेत. आणि या डिबूदादा म्हणजेच जे की कुठल्याही प्रकारच्या व्यक्तिमत्वाला डाग नाही, म्हणजे चारित्र्यवान सदाचार असणारे व्यक्ती आहेत. आणि या डिबूदादांच्या विषयी जर बोलायचं झालं तर अख्खा डिबूदादा समोर राहतात आणि सातत्याने ज्यावेळेस
एकदा असं दोन वाड्या आहेत, खरतरी दिगंबर पाटील म्हणजे दत्तक असणारे पुत्र आहेत, पण जो नार आहे नातेसंबंधाची नार त्यांनी कधी तोडलेली नाही, ती अत्यंत एकरूप असणारे हे सगळं जीवन आहे. आणि त्याच बरोबर ह्या डिबूदादानी आणि सातत्याने ज्यावेळेस मला असं वाटतं की सर आहे, सरांचे जे ज्यांना तीन बंधू आहेत सराला पकडून, आणि देवेंद्र, त्याच्यानंतर राजेंद्र आणि सरांचं नाव सुरेंद्र, खर तर मध्ये असणार आहे. मला असं वाटतं की जे काही डिगूदादांचं ज्यावेळेस मधले असणारे बंधू थोडं आहारी गेलेले आहे, आणि ज्यावेळेस जे पिऊन ज्यावेळेस ज्यांच्या कानावर आलं की हा म्हणजे जे काही यांचं वर्तन आहे, त्यावेळी डिगूदादांनी त्यांचं कान धरून त्यांना जे काही सांगण्याचा प्रयत्न केला, खर तर नंतर आपण कधीतरी बोलू. खर तर हे साहित्यकृती जी आहे, या साहित्यकृती अत्यंत जे जिवंतपणा हे त्यांच्या जे समरसून लेखन करण्याचं उभं करण्याचं व्यक्तिचित्र खरं तर आदरणीय सुरेंद्र पाटील सरांचं फार कौतुक करण्यासारखं आहे की त्यांनी हे संपूर्ण असणाऱ्या जे वाचकांना ते पुस्तक एकदा घेतल्यानंतर आपण खाली देऊ शकत नाही, इतके असणारे सर्व असणारे म्हणजे वेगवेगळ्या असतील, पोपट्या असतील, किंबहुना सुरेंद्र म्हणजे आपले जानकी काकू असतील, पार्वती आहे, विशेषतः वेगवेगळे असणारे वेगवेगळ्या समाजातील असणारे, या पार्वती काकू तर गौंडी असणाऱ्या, परंतु म्हणजे या इतक्या एकरूप होतात हे सगळं सामर्थ्य या कथा या व्यक्तिचित्रामध्ये आपल्याला दिसायला लागतं. वेळेचा अभाव आहे, तुम्हाला शब्द दिलेला असतो ते पाळणंही गरजेचं आहे, तुमच्या सर्वांचे काही प्रॅक्टिकल वगैरे असतात, म्हणून मी या ठिकाणी थांबतो. तुम्ही मला ऐकून घेतला त्याबद्दल तुमचे मनापूर्वक आभार आणि धन्यवाद सर. या गावमातीच्या गोष्टी चे महत्वाचे अशा प्रकारचे पदर आपण आपल्या मनोगतामध्ये आपल्या भाषामध्ये आपण व्यक्त केलं. यानंतर या वर्षीचा त्यांना शाहूभूषण प्राप्त झालेला यशवंत विद्यालयातील शिक्षक आणि विविध वर्तमानपत्रामध्ये सातत्याने लेखन करणारे एक समीक्षक, त्यासोबतच त्यांनी ज्या कादंबरीवर संशोधन दाखल केलेलं आहे अर्थात कादंबरीतील शिक्षक, मला वाटतं महाराष्ट्रामध्ये पुण्याही विद्यापीठामध्ये शिक्षक या विषयावर संशोधन केलं असं माझ्या स्मरणात नाही, बसलेले आहे अशा एका महत्वाच्या विषयावर ज्याने संशोधन या विद्यापीठामध्ये सादर केलं ते आदरणीय डॉक्टर नरसिंग वाघोडे यांना विनंती करतो की याने या एकूण पुस्तकावर आपलं भाष्य ठेवा. नरसिंग वाघोडे हे माझे वर्गमेंट आहेत, क्लासमेंट आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ मुंबई आणि राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या राज्यस्तरीय परिसंवादाचे नियोजित अध्यक्ष तथा या महाविद्यालयाचे उपप्राचार्य माननीय सदाशिव शिंदे सर मंचावर उपस्थित
या कार्यक्रमाचे या परिसंवादाचे प्रमुख पाहुणे तथा सुप्रसिद्ध समीक्षक आमचे मित्र माननीय प्राध्यापक डॉक्टर जयद्रथ जाधव सर, आताच ज्यांनी गावमातीच्या गोष्टीवर भाष्य केलं ते या महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर गोविंद उपाडे सर, या कार्यक्रमाचं परिसंवादाचं सुंदर असं प्रास्ताविक केलेले आणि तुमच्याकडून विविध असे उपक्रम राबवून घेणारे या महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख आदरणीय प्राध्यापक डॉक्टर संभाजी पाटील सर, ज्या महाविद्यालयामध्ये करज करत आणि माझं 11वी 12वीचं शिक्षण झालं त्या महाविद्यालयामध्ये मराठी विभाग प्रमुख म्हणून काम करत असलेले आणि इथं श्रोत्यामध्ये बसलेले प्राध्यापक डॉक्टर गोविंद काळे सर, ज्यांच्या पुस्तकावर आज या ठिकाणी परिसंवाद आयोजित करण्यात आलेला आहे, ते मराठवाड्यातील सुप्रसिद्ध कथाकार आणि कादंबरीकार आदरणीय सुरेंद्र पाटील सर. मी आताच उल्लेख केला करजगर सरांचा, ते 11वी पासून ते MA पर्यंतचे माझे वर्गमित्र आहेत, रूममेट आहेत, एका खोलीमध्ये आम्ही होतो. अभ्यास कसा करावा तुम्हाला हसू येत असेल, अभ्यास कसा करावा हे करजगर कडून शिकावं. MA ते विद्यापीठात तिसरे होते त्या काळात 1994 असे सुंदर सूत्र संचालन करणारे माझे मित्र प्राध्यापक डॉक्टर विजय कुमार करजगर सर. आणि मला एका गोष्टीचं कौतुक करावं असं वाटतं की विद्यार्थी मित्र हो, तुम्ही खरोखर भाग्यवान आहात, तुम्हाला पाटील सरांच्या सारखे शिक्षक लाभलेले आहेत. तुम्ही भाग्यवान का आहात त्याच कारण सांगतो मी तुम्हाला की असे परिसंवाद या महाविद्यालयामध्ये आयोजित केले जातात, या परिसंवादामध्ये लेखकांना तुमच्या समोर उभं केलं जातं, लेखकाच्या पुस्तकावर बोलणाऱ्यांना बघायला मिळतं तुम्हाला. एवढंच नाही तर सर तुमच्याकडून पुस्तक वाचून घेतात, नुसतंच वाचून घेत नाहीत तर त्या पुस्तकावर तुम्हाला बोलत करतात. त्याचं उदाहरण म्हणजे सत्यजित केंद्रे. हा अनुभव काही साधा नाही, याच अनुभवातून तुमच्या आयुष्याची खऱ्या अर्थानं जडणघडण होत असते आणि म्हणून तुम्ही वाचावं आणि त्या पुस्तकावर व्यक्त व्हावं ते अतिशय महत्त्वाचं आहे. विद्यार्थी मित्र, 4 दिवसापूर्वीच मला सुरेंद्र पाटलांनी फोन केला, सर असा असा परिसंवाद आहे आणि या पुस्तकावर तुम्ही बोलता का, भाष्य करता का. मी त्यांना होकार दिला, 4 दिवसाचाच वेळ होता माझ्याकडं. हे पुस्तक वाचून वाचणं, पुस्तकावर भाष्य करणं म्हणजे नुसतं वाचन करणं नसतं, अगदी त्या पुस्तकाच्या अंतरंगामध्ये शिरत असताना त्या लेखकाच्या अंतरंगामध्ये सुद्धा तुम्हाला शिरावं लागतं. लेखक दिसायला तुमच्या माझ्यासारखेच असतात, कलावंत हा दिसायला तुमच्या माझ्यासारखाच सामान्य माणूस असतो, परंतु त्याच्या अंतर्मनामध्ये मात्र बरंच काही दडलेलं असतं आणि लेखकाचं हे अंतर्मन त्या पुस्तकामध्ये प्रकट झालेलं असतं आणि त्या काही जागा लेखकानं रिकाम्या ठेवलेल्या असतात, भाष्य करणाऱ्याला त्या शोधून काढाव्या लागतात. 4 दिवसामध्ये हे पुस्तक वाचलं आणि आज तुमच्या समोर या पुस्तकावर भाष्य करण्यासाठी मी उभा राहिलेलो आहे. भाषण करणं आणि भाष्य करणं याच्यामध्ये फरक आहे. भाषण आपण मुखोद्गत करतो, भाष्य करताना अशी टिपणं समोर ठेवावी लागतात. मला अपेक्षा आहे की तुम्ही माझं हे भाष्य शांतपणानं ऐकून घ्याल अशी मी आपल्याला
आणि त्या संदर्भात विनंती करेन. सुरेंद्र पाटील हे मोजकेच पण कसदार लेखन करणारे मराठवाड्यातील महत्वाचे कथाकार आणि कादंबरीकार म्हणून ओळखले जातात. अंतर्भेगा, जुलीच्या खाली आणि चिखलवाटा या पुस्तकानंतर अलीकडेच त्यांचे हरिती प्रकाशनाने प्रकाशित केलेले गावमातीच्या गोष्टी हे व्यक्तिचित्रणात्मक पुस्तक सध्या साहित्य वर्तुळामध्ये कौतुकाचा विषय ठरलेले आहे. चारच महिन्यात या पुस्तकाच्या 500 प्रती विकल्या जाव्यात यावरून या पुस्तकाची वाचनप्रियता आणि त्याचे वाङ्मयीन मूल्य अधोरेखित होते. मुळात वाचन संस्कृतीला घरघर लागलेल्या असताना वाचकांच्या पसंतीला हे पुस्तक का उतरावे या प्रश्नाचे उत्तर हे पुस्तक वाचल्याशिवाय आपल्याला कळत नाही. ललित गद्य साहित्याचा एक प्रभावी आविष्कार म्हणून व्यक्तिचित्रणाकडे पाहिले जाते. मराठी साहित्यामध्ये व्यक्तिचित्रणाला मोठी परंपरा लाभलेली आहे. विंदा करंदीकरांची स्पर्शाची पालवी, इरावती कर्वे यांचे परिपूर्ती, पु ल देशपांडे यांचे व्यक्ती आणि वल्ली, विद्याधर पुंडलिकांचे मला आवडलेली माणसं आणि व्यंकटेश माडगूळकरांचे मानदेशी माणसं यातून त्यांनी त्या लेखकांनी त्यांना भावलेल्या माणसांचे प्रभावी आणि कलात्मक चित्रण केले आहे. याच परंपरेमध्ये नोंद व्हावे असे पुस्तक म्हणजे गावमातीच्या गोष्टी होय. लेखक ज्या समाजामध्ये वावरतो, ज्या समाजामध्ये तो लहानाचा मोठा होतो, त्या समाजाचे प्रतिबिंब त्याच्या साहित्य कृतीतून उमटलेले असते. सुरेंद्र पाटलांचा जन्म खेड्यातील आणि त्यातून भूकंपग्रस्त भागातील, त्यामुळे त्यांच्या व्यक्तिचित्रात त्यांनी अनुभवलेला परिसर व त्यातील माणसे वास्तवदर्शीपणे साकार होतात. या मातीशी त्यांचे घट्ट नाते आहे. सर्वसामान्य माणूस हा त्यांच्या लेखनीचा केंद्रबिंदू आहे. या माणसाचे दुःख, दैन्य, दारिद्र्य, त्यांची जगण्यासाठी चाललेली धडपड आणि त्यांची घुसमट ही त्यांच्या संवेदनशील मनाला अस्वस्थ करते. गावमातीच्या गोष्टी या पुस्तकात आलेल्या सर्वच व्यक्तिरेखांना त्यांनी जवळून अनुभवलेला आहे. त्यामुळेच या व्यक्तिरेखा लेखकाच्या लेखणीतून जिवंतपणाने साकार होतात. या पुस्तकाच्या सुरुवातीलाच ते म्हणतात, आयुष्याची चिखलवाट तुडवताना प्रत्येकाला अनेक माणसं भेटतात, मलाही भेटली. त्यांच्या प्रभावानं आपलं आयुष्य कधी थरारून उठावं, काळीज थरकापावं आणि पापण्या ओल्या व्हाव्यात असे जे लेखक लिहितात त्यावरून ही माणसं खरी खुरी आणि वास्तवातील असल्याचा प्रत्यय वाचकाला येतो. काळजात घर केलेली ही माणसं त्यांच्या लेखणीला खुणावत होती. अंतकरणात काहीतरी बोचल्याशिवाय कलाकृती जन्म घेत नाही. ही बोच जेवढी तीव्र आणि खोल असते तेवढीच तीव्रता आणि खोली साहित्याला प्राप्त होत असते. गावमातीच्या गोष्टी या पुस्तकाला प्राप्त झालेली वाङ्मयीन खोली अनुभवल्यानंतर लेखकाच्या मनाची ही बोच वाचकांच्या दृष्टीस पडते. गावमातीच्या गोष्टी या पुस्तकात एकूण 21 व्यक्तिचित्रणं आलेली आहेत. या सर्वच व्यक्तीचा सारांश रूपाने आढावा त्यांनी घेतलेला आहे. वेळेअभावी मला तर सरांनी फक्त 10 मिनिटाचा वेळ दिलेला आहे. वेळेअभावी सर्वच व्यक्तिचित्रावर बोलणे इथे शक्य नाही, त्यामुळे मी काही मोजक्याच व्यक्तिचित्रांचा प्रातिनिधिक स्वरूपामध्ये इथे आढावा घेणार आहे, त्यावर भाष्य करणार आहे. बघा मुलांनो, पहिल्याच कथेत, या पुस्तकाच्या पहिल्याच कथेत निसर्गानं आणि परिस्थितीनं ज्यांचा जोकर बनवला गेला आहे असा जेमतेम 3.5 फूट उंचीचा इजा भेटतो. आपल्या गुटकेपणामुळे तो गावातील लोकांच्या टिंगलीचा आणि हेटाळणीचा विषय ठरतो. परिस्थितीनं गांजून गेलेला बाप इजाला सरकशीत जोकर म्हणून विकणार असल्याचं कळतं आणि त्याच्या जीवनात वादळ निर्माण होतं. आपल्या सहनशील व कामसू वृत्तीमुळे लोकांची सहानुभूती कमवलेला इजा
या वादळातून सही सलामत बाहेर पडतात. भुईला भार होऊन जगण्यापेक्षा स्वतःला कामात गाडून घेणे त्याला महत्वाचे वाटते. निसर्गांना अन्याय करून सुद्धा कुणाकडे तक्रार न करता जीवनाचा गाडा निमूटपणे वाहतणाऱ्या ईजाबद्दल वाचकांच्या मनामध्ये कलह निर्माण होते. अशा माणसांना निसर्ग का जन्माला घालतो असाही प्रश्न वाचकांच्या मनामध्ये निर्माण होतो. या कथेत लेखकाने ईजाचे हुबेहूब व्यक्तिचित्र रेखाटले आहे. त्याचं दिसणं, त्याचं हसणं आणि बदकासारखं त्याचं चालणं यातून त्याच्या व्यक्तिमत्वातले व्यंग अधिकच गहिरे होत जाते. त्याच्या जगण्याला दुःखाची किनार आहे तरीही तो हसत हसत जीवन जगतो. तत्कालीन परिस्थितीचे लेखकाचे सूक्ष्म निरीक्षण, गावात आलेल्या सरकशीचे वर्णन करताना केलेली वातावरण निर्मिती आणि पात्राच्या तोंडी आलेली ओघवती बोलीभाषा यामुळे ही कथा वाचनीय झालेली आहे. जानका काकू ही कथा आपल्या पुरुष प्रधान संस्कृतीतील दोषाचे वर्णन करतानाच भारतीय स्त्रीचे महात्म्य, कुटुंबासाठी तिचे झिजणे, तिचा त्याग, तिची सोशिकता, कुटुंब वत्सलता आणि तिचा समजसपणा याचे चित्रण करते. थोरल्या सौकीला बहिणीसारखी जपणारे, रंगाने गोरी पान, देखणी, कमरेला चांदीचा कमरपट्टा, पायात जोडवी, हातात पाटल्या घातलेल्या जानका काकूचे लेखकाने अत्यंत लोभस्वाने दर्शन घडवले. नवऱ्यावर एकतर्फी प्रेम करणारी काकू खरं तर नवऱ्याने तिसऱ्याच बाईशी घरोबा केल्यावर कोलमडून पडली असते, पण ती वडाच्या झाडासारखी स्वतःला सावरते. नवऱ्याने धोका देऊनही त्याच्यावरील निष्ठा थोडीही ढळू न देणाऱ्या काकूचे लेखकाला आश्चर्य वाटते. ती परिस्थितीशी प्रखर देत खंबीरपणे उभे राहते. या काकूबद्दल लेखकाच्या मनात सहानुभूती आहे. अत्यंत हळुवारपणे आणि भावनोत्कटतेने जानका काकूचे घडवलेले दर्शन वाचनीय झाले आहे. जानका काकू ही भारतीय स्त्रीचे प्रतिनिधित्व करणारी व्यक्तिरेखा वाटते. सत्ता आणि संपत्तीचा हा व्यास, निर्माण झालेली व्यवस्था एखाद्या नीतिमान माणसाचा बळी कशी घेते याचे ज्वलंत चित्रण. मी काय म्हणालोय की सत्ता आणि संपत्तीचा हव्यास, निर्माण झालेली व्यवस्था एखाद्या नीतिमान माणसाचा बळी कशी घेते याचे ज्वलंत चित्रण पोस्ट मास्टर शेषराव गुरुजी या व्यक्तिचित्रात येते. गरिबांचा कैवारी, निराधारांचा आधार, माणुसकीचा निर्मळ धरा ही विशेषणे ज्यांना सार्थ लागू पडावीत असं व्यक्तिमत्व म्हणजे शेषराव गुरुजी. शेषराव गुरुजींच्या व्यक्तिमत्वातील असोज्वळपणा, प्रामाणिकपणा आणि त्यांची बाणेदार वृत्ती लेखकाने अतिशय ठसठशीत शब्दात चित्रित केले आहे. शेषराव गुरुजींच्या वाट्याला काही विपरीत अनुभव येतात. जवळचीच माणसं जेव्हा विश्वासघात करतात तेव्हा दोष कुणाला द्यावा असा प्रश्न त्यांना पडतो. स्वतःच्या वडिलांनी आणि बहिणीने केलेली फसवणूक ही रक्ताच्या नात्याला ठेच पोहोचवणारी वाटते. शेषराव गुरुजींना सर्वसामान्य माणसाबद्दल असलेली कळकळ, त्यांच्या अंतकरणात बसत असलेली सामाजिक बांधिलकी, गावाला आदर्शत्वाकडे नेण्याची त्यांची धडपड पाहून पाव धोके पाणी पिणं शेषराव गुरुजी के अशी प्रतिमा त्यांची गावात निर्माण होते. पण गावातील गलिच्छ राजकारणामुळे कथेच्या शेवटी शेषराव गुरुजींना पोस्ट मास्तर आणि सरपंच अशी दोन्ही पदे गमवावी लागतात. तेव्हा वाचकांचे मन विषण्ण होते. भूकंपापूर्वीचे आणि भूकंपानंतरच्या जीवनाचे चित्र त्यात येते. या पूर्वी परिसराला भूकंपाने जेवढे हादरे दिले, या परिसराला भूकंपाने जेवढे हादरे दिले त्याहीपेक्षा कैक पटीने हादरे भूकंपानंतरच्या पुनर्वसनाने दिले. या पुनर्वसनाने लोकांच्या नैतिकतेचा ऱ्हास झाला. सगळं काही आपणालाच मिळावं ही स्वार्थी वृत्ती बोकाळी. या वृत्तीला ठेच पोहोचवणाऱ्या लोकांचा या व्यवस्थेने बळी घेतला. या पुनर्वसन प्रक्रियेचा बळी म्हणजे पोस्ट मास्तर शेषराव गुरुजी होत. पोस्ट मास्तर शेषराव गुरुजींच्या निमित्ताने तत्कालीन परिस्थिती, भूकंपानंतर लोकांमध्ये नैतिक मूल्यांचा झालेला ऱ्हास, गावात शिरलेले गढूळ राजकारण याचे जे लेखकाने वास्तवदर्शी चित्रण केले आहे ते वाचून वाचक अस्वस्थ झाल्याशिवाय राहत नाही. त्याचबरोबर सत्ता आणि संपत्तीच्या मोहाला बळी न पडता स्वतःची तत्व प्राणपणाने जपणाऱ्या शेषराव गुरुजीबद्दल वाचकांच्या मनामध्ये सहानुभूती निर्माण होते. हे व्यक्तिचित्र नैतिकता आणि अनैतिकता यांच्यातील सीमारेषा स्पष्ट करते.
जंगमाचा राजा ही एका मतिमंद असाह्य मुलाच्या जगण्याची कथा आहे. राजा झाडासारखा वाढला पण त्याच्या बुद्धीचा विकास झाला नाही. या वाक्यातून एकाच वेळी लेखकाने त्याच्या जगण्यातील विसंगती आणि त्याच्याबद्दल वाटणारी सहानुभूती सूचित केली आहे. मतिमंद राजाची भावनाशील चित्रण यात येते. अशी मुलं जन्माला येणं हा कुटुंबासाठी शाप समजला जातो. अशा मुलांना सांभाळणं ही त्या कुटुंबासाठी तारेवरची कसरत असते. घरातून बाहेर पडलेली ही मुलं कुठे जातील हे सांगता येत नाही. जन्माचा राजाही असाच बेपत्ता होतो. त्याचा शोध घेताना राजाच्या वडिलाचा त्याच्यावर असलेला जीव आणि त्यांचा होणारा भावनिक कोंडमारा याचे प्रत्येकाने दर्शन इथे घडते. राजा असह्य दुर्लक्षित असूनही वाचकांच्या सहानुभूतीचा विषय व्हावा यात लेखकाची माणसावर असलेली श्रद्धा कारणीभूत ठरते. राजाचं चालणं बोलणं त्याचं वागणं हे केवळ त्याच्यापुरतं मर्यादित राहत नाही तर ती वैश्विक जाणीव बनते. मतिमंद मुलाचे जगणे किती केविलवाने असते याचे दर्शन या पात्राच्या माध्यमातून होते. आशय साधा पण विषय मोठा घेऊन हे व्यक्तिचित्र अवतरते. ही कथा सबंध विकलांग मतिमंद मुलाच्या जगण्यावर प्रकाश टाकते. अशा मुलाकडे सहानुभूतीच्या नजरेने पाहावे असा संदेश ती आपल्याला देते. सामान्य माणसाबद्दल असलेली कळकळ हीच सुरेंद्र पाटील यांच्या लेखणीमागील प्रेरणा आहे. इनामातले दादा या कथेत लेखकाने आपल्या आजोबाचे बहारदार व्यक्तिचित्र रेखाटले. आजोबाचे त्यांचा आजोबांचा रुबाबदारपणा, पांढरा शुभ्र आयदार भेटा, चेहऱ्यावरील हसू, आवाजातील गोडवा आणि वाड्यावर असलेली त्यांची दहशत ही आजोबाच्या व्यक्तिमत्वाची काही ठळक वैशिष्ट्ये म्हणता येतील. पुस्तकांच्या आणि कीर्तनाच्या सहवासात रमणारे आजोबाचे कलासक्त जीवन यात लेखकाने चितारले आहे. गावाची पाटीलकी, घोड्यावरून त्यांचे आयटदार फिरणे आणि गावावर असलेला त्यांचा प्रभाव हे सगळं पाहून पिढ्यानपिढ्या पाटीलकी अनुभवलेल्या एका प्रभावशाली पाटलाचे दर्शन यात घडते. लेखकाची आजी वारल्यानंतर दादाचे एका बाईला शेतात ठेवून घेणे आणि तिच्यासोबत संसार थाटणे ही गोष्ट लेखकाचे वडील आणि आजोबा यांच्यातील संवाद हरवण्याला जबाबदार ठरते. असे असले तरी आजोबाच्या आदरपणात लेखकाच्या वडिलांनी आणि आईने दादाची केलेली सेवा ही आपली संस्कृती आणि एकत्र कुटुंब पद्धतीचे महात्म्य दर्शवते. लेखकाला आणि त्यांच्या भावंडांना आजोबाचा लळा असण्याचे कारण म्हणजे आजोबांच्या पुस्तकांनी भरलेले लाकडी संदूक. हे संदूक म्हणजे लेखकाला आलीबाबाची गुहा वाटते. इनामात राहणाऱ्या दादांनी अवांतर वाचनाचा प्रचंड छंद जोपासला होता. या पुस्तकांनीच लेखकाच्या भावजीवनाला आकार दिला होता. पोरा डोळे जायचे रे, उजेडात वाचत बसावं, आजोबाचे हे वाक्य लेखकाच्या मनामध्ये घर करते. कथेच्या शेवटी लेखकाने दादाच्या आदरपणाचे आणि त्यांच्या प्रेत यात्रेचे अत्यंत करुण चित्रण केले आहे. वरकरणी ओबडधोबड वाटणारी ही कथा शेवटच्या क्षणी मात्र मनाला चटका लावून जाते. कथा वाचल्यानंतर बराच काळापर्यंत इनामातले दादा वाचकांच्या डोळ्यापुढे तरळत राहतात हे या व्यक्तिचित्रणाचे यश म्हणावे लागेल. धोंडराम तात्या या कथेत वेडसरपणाचा शाप घेऊन जगणाऱ्या एका भोळ्या भाबड्या तात्याचे चित्र रेखाटले. लौकिक अर्थाने वेडसर ठरलेल्या पण जाणीवांच्या कक्षांना सीमित ठेवलेल्या धोंडीराम तात्याची वागणी अनाकलनीय वाटते. तात्यांना बायको आहे, एक मुलगी आहे. शेतात काम करताना ते एकदा उंचावून पडले आणि त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला. तेव्हापासून त्यांचे मागणे बदलले. घरातील कर्त्या माणसाच्या वाट्याला असे दुःखदायक जीवन आल्यावर घरातील माणसांच्या काळजाला किती चिरा पडतात याची जाणीव ही कथा वाचताना होते. तात्याचे असंबद्ध बोलणे, तासांतास एकच काम करत राहणे, स्वतःशीच हसणे, वाड्यातील प्रत्येकाच्या घरी जाणे पण कुणाशी न बोलताच परत येणे या वरवर पाहता वेडसरपणाच्या कृती ठरतील. पण त्यांचे मुख राहणे, निरोपद्रवी वागणे आणि भग्न वाड्यात एकाकी जाऊन बसणे या कृतींना काही गूढ अर्थ आहे का असाही प्रश्न वाचकांच्या मनामध्ये निर्माण होतो. धोंडराम दादाच्या मूख संवेदना वाचकांच्या मनामध्ये घर करतात. या निमित्ताने लेखकाने ग्रामीण भागाचे वास्तववादी चित्र रेखाटले आहे. ग्रामीण बोलीभाषा आणि परिसर यांचे जिवंत रेखाटन यात येते.
भूकंपग्रस्त भकास परिसर आणि धोंडराम तात्याची उजाड मनोवस्था यात एकरूपता साधून लेखकांनी या व्यक्तिचित्राला अधिकच अमूर्त बनवले आहे. लक्ष्मण मामाची खळमळगी या कथेत लेखकाने निस्पृह वृत्तीने जीवन जगणाऱ्या लक्ष्मण मामाचे व्यक्तिचित्र शब्दबद्ध केले आहे. दुसऱ्यांसाठी जगण्यात आनंद मानणारी माणसं दुर्मिळ असतात. लक्ष्मण मामा ही याच श्रेणीतील आहे. लक्ष्मण मामा वाचकांच्या लक्षात राहतात ते त्यांच्यातील दातृत्व वृत्तीमुळे. लोकांनी आपल्या शेतातील गुराळावर रस प्यायला यावं म्हणून गावात दवंडी द्यायला लावणारे लक्ष्मण मामा आणि त्यांची मळगी साऱ्या पंचक्रोशीतील लोकांच्या कौतुकाचा विषय ठरतात. ही माणसं एवढ्या उमद्या मनानं कशी जगतात या प्रश्नाचे यांच्या जगण्याच्या प्रेरणा कोणत्या या प्रश्नाचे उत्तर त्यांच्या दानशूर वृत्तीमध्ये दडलेले असावे. लेखक आणि त्यांच्या मित्रांनी मामाच्या मळगीचा आणि त्यांच्या पाहुणचाराचा मन मुराद आणून लुटलाय. मुळात अशी मळगी उभी करणं हे सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या आवाक्या बाहेरचं काम आणि जिकिरीचं काम. साखर कारखान्याचा अभाव असणाऱ्या काळात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना या मळगीचा मोठा आधार वाटायचा. या कथेचा शेवट वाचकाला अण्णा भाऊंच्या स्मशानातील सोनं या कथेतील भीमाची आठवण करून देतो. आपली बोटे तुटली म्हणून भीमा आक्रोश करत नाही तर उद्या ती कसा जगणार या प्रश्नाने त्याचे मन आक्रोशू लागते. लक्ष्मण मामालाही आपली दोन बोटे चरख्यात गमवावी लागली याबद्दल त्यांच्या मनात खंत वाटत नाही तर दातृत्वासाठी पंजा शिल्लक असल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसते. अर्थात या दोन कथांची तुलना होऊ शकत नाही कारण दोघांच्याही जगण्याच्या प्रेरणा वेगवेगळ्या आहेत. पण एवढे मात्र नक्की की लक्ष्मण मामा आणि त्यांची मळगी काळाच्या ओघात लुप्त झाल्याची खंत वाचकांना मनाला पोचत राहते. आणखी एखाद्या दुसऱ्या कथेवर मी भाष्य करणार आहे. लेखकाच्या घरी सलग सोळा वर्ष सालगडी म्हणून इमाने इतबारे सेवा केलेल्या एका प्रामाणिक आणि कष्टाळू व्यक्तीचे चित्र राम धनगर या कथेत रेखाटले आहे. पिठाच्या गिरणीत आणि काळ्या रानात रमताना त्याचा कुठेच तोल ढळत नाही हे विशेष. यासाठी पराकोटीची नैतिकता आणि जीवन जगण्याचं भान असावं लागतं. सुरेंद्र पाटलांना भेटलेल्या माणसांचा हाही एक विशेषच म्हणावा लागेल की हे भान त्यांनी पुरेपूर जपलेलं आहे. राम सालगडी असला तरी तो लेखकाच्या कुटुंबाचा सदस्य म्हणूनच भेटतो. अर्थात नातं जुळण्याची प्रक्रिया दोहो बाजूने घडते. माया प्रेम जिव्हाळा आणि विश्वास या नैतिक मूल्यावर नात्यांचे बंध गुंफले जातात. असंच एक निखळ नातं राम धनगर आणि लेखकाचे कुटुंब यांच्यामध्ये निर्माण होते. प्रेम घ्यावे प्रेम द्यावे हे जीवनाचे सर्वोत्तम तत्वज्ञान इथे दृष्टीत पडते. लेखकाच्या वडिलांच्या मृत्यूनंतर रामचा दिसणारा भकास चेहरा आणि रामच्या जाण्याने लेखकाचे होणारे उदास मन ही निर्व्याज प्रेमाची परतफेड ठरते. जन्माने प्राप्त झालेल्या नात्यातील एक सुंदर आणि मुलायम धागा म्हणजे आत्या. आपल्या वंशावळीच्या भूतकाळाची ती साक्षीदार असते. मानवी जीवनाला समृद्ध करणाऱ्या नात्यातील आत्या हे एक असंच रमणीय नातं. हत्तरग्याची आत्या या व्यक्तिचित्रात लेखकाने आपल्या प्रेमळ कर्तबगार आणि कुटुंबवत्सल आत्याचे भावनाशील दर्शन घडवले आहे. आत्याचा सहवास प्रत्येकालाच प्रिय असतो. लेखकावर तिचा असलेला जीव, तिच्या स्वतःच्या कुटुंबाची तिला असलेली काळजी आणि माहेरच्या प्रेमळ माणसाची तिला असलेली ओढ यातून आपल्या ग्राम संस्कृतीतील सुंदर अशा कुटुंब पद्धतीचे लोभस्वाने दर्शन इथे घडते. पण याच आत्यावर जेव्हा दुर्धर प्रसंग ओढावतो तेव्हा नात्याच्या सुंदर आठवणीने मन कधी फुलून येते तर त्यांच्यावर झालेल्या आघाताने ते कधी जखमेसारखे भळभळते. या दोन्ही भावनांचे हळुवार वर्णन या व्यक्तिचित्रातून घडते. त्याबरोबरच मानवी जीवनातील नकोशा वास्तवाची ती जाणीव करून देते. अशा पद्धतीतच हे बहारदार व्यक्तिरेखाटन त्यांनी सगळ्याच व्यक्तिचित्रातून केलेले आहे. या तुमच्या भावना माझ्या लक्षात आलेल्या आहेत तरी पण आता या पुस्तकाबद्दल मला काय वाटतं बघा. गावमातीच्या गोष्टी या व्यक्तिचित्रातील माणसांचा विचार केला तर एक गोष्ट प्रत्येकाला येते
ती या माणसाबद्दल लेखकाच्या मनामध्ये प्रेम जिवाळ आणि आपुलकी असल्याचे पदोपदी जाणवते. या माणसाशी लेखकाची भावनिक नाते आहे. ही माणसं सामान्य आहेत, ती फार मोठी किंवा लोकोत्तर नाही. आपल्या अवतीभोवतीच्या परिसरात वावरणारी ही माणसं आहेत. विशेषतः लेखकाचा लांजना या गावात गेला आणि त्या परिसरातील ही माणसं आहेत. काही माणसं लेखकाच्या नात्यातील आहेत तर काही अवतीभोवती वावरणारी आहेत. पण या माणसाचे वर्णन लेखकाने एवढ्या ताकदीने घडवले आहे की ती स्थलकालाच्या मर्यादा ओलांडून वैश्विक रूप धारण करतात. ती कुठल्याही गावात आणि कुठल्याही मातीत दिसून येतात. म्हणून या पुस्तकाला दिलेले गावमातीच्या गोष्टी हे शीर्षक सार्थ वाटते. हिजा जानका काको जन्माता राजा रामाधनगर पोपट्या गोरख गोंधळी ही माणसं सामान्यच आहेत. पण त्यांच्या जीवन जगण्याच्या शैलीमुळे ती इतरांपेक्षा उठावदार दिसतात. जगण्यासाठी त्यांची धडपड चालू आहे. त्यांच्या समोरही काही मूलभूत प्रश्न आहेत पण या प्रश्नामुळे ती गांगारून गेली नाही. कुरकुर करत किंवा रडगाने गात ती जीवन जगत नाही. अत्यंत शांतपणे ती जीवनाला सामोरे जातात. ती ही माणसं निराशावादी नाहीत तर ती आशावादी आहेत. खरे तर सुरेंद्र पाटणाच्या लेखणीला चांगुलपणाचा मोह आहे. समाजात सुष्ट आणि दुष्ट प्रवृत्तीची माणसे असतात परंतु त्यांच्या व्यक्तिरेखा या समाजातील सुष्ट प्रवृत्तीच्या वाहक म्हणूनच आपल्या समोर येतात. त्यांच्यातील नीतिमत्तेमुळे ती इतरांपेक्षा उठावदार वाटतात. मुळात व्यक्तिचित्रण लिहिणं ही तारेवरची कसरत असते. ज्या व्यक्तीच्या आपण व्यक्तिचित्र लिहित असतो त्या व्यक्तीला आपण अत्यंत जवळून पाहिलेले असते. तिच्या गुण दोषासकट आपण तिचे निरीक्षण केलेले असते. व्यक्तिचित्र रेखाटताना लेखकाला ती व्यक्ती तिच्या गुण दोषासकट वाचकासमोर उभे करावे लागते. सुरेंद्र पाटलाने लिहिलेल्या काही व्यक्तीमध्ये सुद्धा दोष आहेत परंतु या दोषाचे डाग या व्यक्तिचित्रावर त्यांनी कुठेही उमटू दिले नाहीत हे त्यांच्या लेखनशैलीचं कौशल्य म्हणावं लागेल. या माणसाच्या जगण्याचा शोध घेताना त्यांचा कुठेही तोल गेल्याचे जाणवत नाही. अत्यंत संयमाने आणि खुबीने त्यांनी या माणसाचे स्वभाव विशेष टिपले आहेत. म्हणून ही माणसं खरीखुरी आणि जिवंत वाटतात. या व्यक्तिचित्रातून लांजना आणि परिसराचे यथार्थ जीवन दर्शन घडते. या परिसरातील ग्राम संस्कृती, तेथील गावगाडा, समूह जीवन, लोकजीवन, त्याला लोकजीवनामध्ये असलेले शेतीला असलेले महत्व, रूढी चालीरीती, परंपरा, कुटुंब संस्था, त्यातील नातेसंबंध, या नात्यातील भावनिक गुंतागुंत या बाबींचे प्रत्येकाने दर्शन इथे घडते. त्याचबरोबर भूकंपापूर्वीचे आणि भूकंपानंतरचे त्यांचे जीवन, भूकंपाने या लोकांची बदललेली मानसिकता, त्यांच्या जीवनशैलीत घडून आलेला आमूलाग्र बदल, ढासळलेली नीतिमत्ता, या सगळ्या बाबींचे त्यांच्या वृत्ती प्रवृत्तीसह झालेले दर्शन यथार्थ वाटते. या व्यक्तिचित्राचा आणखी एक विशेष म्हणजे या माणसाच्या तोंडी आलेली बोलीभाषा. लेखकाने ग्रामीण बोलीभाषेचा ताकदीने आणि सहजतेने वापर केला आहे. या बोलीभाषेमुळे ही माणसं अस्सल ग्रामीण आणि गाव मातीतील वाटतात. या भाषेपासून त्यांना अलग करता येत नाही. ही भाषा या माणसांना त्यांच्या श्वासा इतकीच चिकटलेली आहे. मराठवाडा आणि कर्नाटकांच्या सीमारेषेवरील वैशिष्ट्यपूर्ण बोलीभाषेचा वापर इथे आढळतो. निजामाच्या 900 वर्षाच्या गुलामगिरीचे चटके सहन केलेला हा भाग असल्याने निजामकालीन उर्दू भाषेचाही प्रभाव या भाषेवर जाणवतो. या भाषेचे काही विशेष आहेत. क्रियापदांची संक्षिप्त रूपे या बोलीत वापरली जातात. उदाहरणार्थ जमलनी, जमले नाही, आलनी, आले नाही, करला लाव, करीत आहात, राहव ये, राहा रे, अशा संक्षिप्त क्रियापदामुळेच लातूरी बोलीचे वेगळेपण नजरेत भरते. पात्राच्या तोंडी बोलीभाषा आणि निवेदनासाठी प्रमाण भाषा या दोन्ही भाषेचा लेखकाने अत्यंत समर्थपणाने वापर केला आहे. अनेक रस्ते उगवलेत या भग्न गावात किंवा पूर्वीच्या वाटा हरवल्यात या निवेदनात्मक भाषेला जशी अलंकारिकता लाभलेली आहे तद्वतच भयान वास्तवाची सूचकताही प्राप्त झाली आहे. या भाषेमुळेच गावमातीच्या गोष्टीचे वेगळेपण अधोरेखित होते. लेखक सिद्धहस्त चित्रकार आहेत. ज्या व्यक्तीचे त्यांनी शब्दचित्र शब्दबद्ध केले आहे त्या व्यक्तीच्या अंतरंगात शिरताना ते प्रथमतः लेखकाच्या कुंचल्यातून अवतरते. या कुंचल्यातून साकारलेल्या चित्रामुळे हे व्यक्तिचित्र वाचकाला पुन्हा प्रत्ययाचा आनंद देऊन जाते. हेही या पुस्तकाचे वेगळेपण म्हणता येईल. लेखकाच्या गतकालीन जीवनाचे, त्यांच्या अनुभवाचे, त्यांना भेटलेल्या माणसाच्या अंतरंगाचे, त्यांच्या वृत्ती प्रवृत्तीसह शब्दांच्या आणि चित्रांच्या माध्यमातून केलेले हे रेखाटन अत्यंत वाचनीय झाले असून मराठी ललित गद्याचे दालन निश्चितच समृद्ध करणारे आहे. या पुस्तकाचे मुखपृष्ठ आकर्षक झाले असून ते बघता क्षणी वाचकांच्या नजरेत भरते.
पुस्तकाची बांधणी, त्याचा आकार आणि त्यासाठी केलेला वैशिष्ट्यपूर्ण कागदाचा वापर हे रूढ पद्धतीला बदल देऊन केल्याने या पुस्तकाला नाविन्यता प्राप्त झालेली आहे. लेखक सुरेंद्र पाटील यांच्या हातून अशाच उत्तमोत्तम कृती कलाकृती त्यांच्या हातून निर्मिती व्हावी आणि त्यांच्या हातून मराठी भाषेची सेवा घडावी अशा मी त्यांना शुभेच्छा देतो. संयोजकांनी इथं व्यक्त होण्यासाठी मला व्यासपीठ उपलब्ध करून दिलं त्याबद्दल संयोजकाचे आभार मानतो आणि मी माझ्या या भाषेरूपी शब्दाला विराम देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराज, धन्यवाद सर. कर्करोग वाघमोडी सरांचा पिंडच मुळात अभ्यासाचा आहे आणि कोणतीही कलाकृती किंवा कोणतंही पुस्तक त्यांच्या हातात आलं की ते झपाटून वाचून पाडल्याशिवाय थांबत नाही हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळं या गाव मातीच्या गोष्टीवर त्यांनी जे काही भाष्य केलेलं आहे त्यातल्या ज्या काही वैश्विक जाणीवा आहेत किंवा चित्रमयी अशा प्रकारचं दर्शन आहे या अनुषंगाने त्यांनी मांडलेला जो अभ्यास आहे तो अत्यंत महत्वपूर्ण आहे. सर एक मिनिट झालं. यानंतर माझे मित्र या पुस्तकाचे लेखक आदरणीय सुरेंद्र पाटील सर आपल्या महाविद्यालयामध्ये एक मिनिट सर कादंबरी कार्यशाळेमध्ये आलेले होते. अंतर्भेदा ही त्यांची पहिली साहित्यकृती आणि या पहिल्या साहित्यकृतीमध्ये ते काय म्हणतात एवढं एक या ठिकाणी त्या उपद्गताचा उल्लेख करणं गरजेचं आहे. ग्रामीण माणसाची शेतीवरील प्रगाढ निष्ठा जन्माबरोबरच शेतकऱ्यांच्या आयुष्याला जळवासारखं चिकटलेलं मरणभोग अनंत अडचणीच्या चिकटलेल्या कसू पाहणारं हे आयुष्य मी मला सहज समज आल्यापासून पाहिलं. पाहत पाहतच मोठा झालो पायाला दावं बांधलेल्या या माणसाचे रामदूप याचे उसासे शृंगार रांगडी भाषा आवाळा इतकं मन पाहण्यासाठी वा समजण्यासाठी मला वेगळ्या दुर्बिणीची गरज भासते आहे. कारण मी सुद्धा या ग्रामीण जीवनाचा भाग होतो. या गावातल्या माणसांनी मला अस्वस्थ करून सोडलं. त्यांच्या जगण्याने मी बेचैन झालो. डोंगरा एवढ्या वेदना सहजपणे वागवणारी ही माणसं आपल्या गुणदोषासह माझ्या कथातून आपसुकच येऊ लागली आणि माझ्या मनाची तग्म कथा लेखनानंतर जराशी निवल्यासारखी होऊ लागली. या पद्धतीनं कथा मांडणारे सुरेंद्र पाटील सर 2004 मी जेव्हा लांबण्याला बसवेश्वर व्याख्यानमालामध्ये गेलो होतो तेव्हा त्यांच्या घरी माझा एक मुक्काम झालेला होता आणि तो सगळा परिसर मला त्यांनी दाखवला होता. असे या पुस्तकाचे आणि महाराष्ट्रातील बहुआयामी प्रतिभावंत अशा प्रकारचे दर्जेदार आणि कसदार अशा प्रकारचे लेखक या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतो. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ मुंबई आणि राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर यांच्या संयुक्त विद्यमान संपन्न होणाऱ्या 3 दिवसीय परिसंवाद आणि या परिसंवादासाठी मुख्यतः ज्यांनी पूर्ण परिश्रम लाभले ते मराठी विभागाचे आमचे मित्र संभाजी पाटील आत्ताच ज्यांनी ज्यांनी आपल्या सर्वांच्या गावामतीच्या गोष्टीवर आपलं मत व्यक्त केलं असे आमचे मित्र डॉक्टर नरसिंह वाघमोडे सर या कार्यक्रमामध्ये त्याआधी भूमिका मांडणारे गोविंद उफाळे सर आणि मला विशेष आनंद याचा वाटला की या परिसंवादामध्ये महाविद्यालयातले विद्यार्थी सामील होतात हे मला वाटतं गावमतीच्या गोष्टीमध्ये मला वाटणारी सगळ्यात आनंदाची बाब आहे. विजय करमकर सत्यजित केंद्रे याच्यासाठी आपण पहिल्यांदा टाळा वाजूया. विजय करजकर
सर मला आठवत राजश्री शाहू महाविद्यालयामध्ये मी 2001 ते 2002 दरम्यान इथं साहित्य संस्कृती मंडळानं आयोजित केलेलं एक कार्यशाळा होती, कादंबरी लेखन कार्यशाळा आणि कथा लेखन कार्यशाळा. या कार्यशाळेमध्ये आम्हाला आपल्या महाविद्यालयातील कादंबरीकार डॉक्टर शेषराव मोहिते यांनी पहिल्यांदा आम्हाला या ठिकाणी या महाविद्यालयामध्ये 2001 ते 2002 दरम्यान बोलावलं. त्यावेळेसपासून राजश्री शाहू महाविद्यालयाचे आणि माझे नाते आहे आणि हे नाते आज आयुष्यभर माझ्या मनामध्ये दरवळणाऱ्या कुपीसारखे दरवळणार आहे. म्हणून मी पहिल्यांदा आपल्या महाविद्यालयाचाही मनस्वी आभारी आहे आणि मी त्या मुलाचाही आभारी आहे ज्या मुलांनी काही दिवसापूर्वी सरांनी मला फोटो पाठवले होते की गावमातीच्या गोष्टीचं वाचन या महाविद्यालयामध्ये केलं. म्हणून त्या मुलासाठी आपण पहिल्यांदा टाळ्या वाजवूया. आता मला काय बोलावं हे काय मी ठरवून आलं नाही, कारण लेखकानं लिहिल्यानंतर ती साहित्य कृती वाचकाची होत असते. कारण जोपर्यंत लेखक त्याला घडवत असतो तोपर्यंत लेखकाचा आणि त्या साहित्य कृतीचा खरा संबंध असतो. परंतु साहित्य कृती जर प्रकाशित होऊन गेली तर ती साहित्य कृती सर्व वाचकांची होत असते. म्हणून ही साहित्य कृती आता कुणाची झालेली आहे, सर्व वाचकांची झालेली आहे. आयुष्य जगत असताना प्रत्येकाला प्रभावित करणारी माणसं भेटत असतात, मलाही ती भेटली. काही माणसाला बघून माझ्या पापण्या ओढल्या जाग्या, बऱ्याच वेळा मी सरपडलो, दुःखी झालो, खिन्न झालो आणि बऱ्याच वेळा मला त्या माणसापासून प्रेरणा मिळाली. अशा आयुष्यामध्ये आलेल्या कधी संकटानं नामोहरण झालेल्या कधी संकटाला तोंड देऊन त्याच्यावर स्वार झालेल्या अशा या व्यक्तिमत्वाविषयी मला लिहायची प्रखर इच्छा झाल्यानंतरच कादंबरीचं बाण बाजूला ठेवून कथेच्या गोष्टी बाजूला ठेवून मी व्यक्तिचित्रण या ललित गद्याकडे वळलो. मला माहित आहे सरांनी आता सांगितलं की व्यक्तिचित्रण लिहिणं हे कथे इतकं आणि कादंबरी इतकं सोपं नाही आहे. बऱ्याच वेळा काल इंद्रजित वालेराव सरांनी फेसबुकवर अतिशय दीर्घ असा लेख गावमतीच्या गोष्टीवर लिहिलेला आहे. गावमतीच्या गोष्टीतील पात्रांनी याच्यामधील गोरख गोंदे असेल, जन्माचा राजा असेल, देवेंद्र भाऊ असेल, ह्या सर्व पात्रांनी प्रकाशकाचं वाट आमच्या गावामध्ये संबळ वाजून स्वागत केलं. त्याच्यामध्ये गोरख गोंदे नावाचं एक पात्र आहे मित्र. साहित्य क्षेत्रामध्ये पात्रांनी प्रकाशकाच आणि वाचकाच स्वागत करावं ही घटना आमच्या लांजण्यामध्ये घडली. आयुष्यामध्ये एका गोष्टीचा प्रचंड प्रभाव माझ्याकडे आहे, माझ्यावर आहे, ते म्हणजे माझ्या गावची माती. दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या गावातली माणसं आणि तिसरी गोष्ट म्हणजे माझ्या लातूर जिल्ह्याची भाषा. आपल्या या बोलीभाषेचा प्रभाव आपल्या साहित्यामध्ये काहीतरी वेगळा परिणाम देऊ शकतो याची जाणीव 3 पुस्तकं लिहिल्यानंतर जाधव सर मला झाली आणि म्हणून ह्या भाषेचा उचित असा उपयोग आपण आपल्या व्यक्तिचित्रणामध्ये केला पाहिजे हे अर्धी व्यक्तिचित्र लिहिल्यानंतर मला झाला.
आणि त्यासाठी सेवानिवृत्तीनंतर, बरेच लोक सेवानिवृत्त झाल्यानंतर काय करतात की शहर जवळ करतात, शहरामध्ये राहतात. आमच्यासारखा लेखक काय करतो की पुण्याला जाऊन फ्लॅट घेतो. मी काय केलं असेल, मी गावात जाऊन राहिलो, जन्म गावात जाऊन राहिलो. आमच्या इथे वेनगॉग हा एक चित्रकार होता, चित्रकलेच्या भाषेमध्ये तुम्हाला सांगतो की त्याला एका अतिशय उन्हामधल्या तडकणाऱ्या चर्चचं चित्र रंगवायचं. चर्चचं जर चित्र रंगवायचं असेल तर त्या उन्हाची काहिली अनुभवली पाहिजे असं त्याला वाटलं, आणि म्हणून तो चार दिवस भर दुपारी त्या उन्हात जाऊन राहिला. तेव्हा कुठे त्याच्या चित्रामध्ये ती उन्हाची काहिली आणि ते चर्चा. जर मला त्या गावाविषयी लिहायचं असेल तर शहरात राहून बघणार होतं का, पुण्यात जाऊन मला ते पकडता आलं असतं का? म्हणून मी पहिल्यांदा काय केलं की आपण शहरी जीवनाचा त्याग केला पाहिजे, आपण त्या माणसात काय झालं पाहिजे, इन्वॉल्व झालं पाहिजे, मिसळलं पाहिजे. म्हणून गावात गेल्यानंतर त्यांची भाषा अतिशय बारकाईनं मी पुन्हा पुन्हा ऐकली, त्या माणसाचे पुन्हा पुन्हा मी मुलाखती घेतल्या, त्यांच्या कुटुंबाशी भेटलो, आणि त्यानंतर 3 वेळा गावमातीच्या गोष्टीची स्क्रिप्ट मी लिहिली. किती वेळा? 3 वेळा. व्यक्तिचित्र जर लिहायचं असेल तर तुम्हाला शैली असून भागत नाही, तुमचं निरीक्षण असून भागत नाही, तुमच्यामध्ये संवेदना असूनही भागत नाही. त्याचबरोबर या गोष्टी तर प्राथमिक गरज आहे, याचबरोबर काय असायला पाहिजे, तुम्हाला त्या माणसातली माणुसकी शोधण्यासाठी तुम्हाला ती भाषा पकडता आली पाहिजे. म्हणून मी गावात जाऊन राहिलो, त्या परिसरात जाऊन राहिल्यानंतर कुठे मला गावमातीची गोष्ट आणि माझं गाव मला पुन्हा नव्यानं काय करता आलं, गावमातीच्या गोष्टीमधून उभारता आलं. भालेराव सरासारखे अनेक लोक आता विचारत आहेत की याला कोणत्या प्रकारामध्ये आपण टाकायचं. काही जणांना वाटतं ही कादंबरी आहे, काय जणाला वाटतंय ही कथेच्या अंगानं जाणारी व्यक्तिचित्र आहे, काही जणाला ती व्यक्तिचित्र वाटतात, काही जणाला एका गावाचं मनोगत वाटत. तर हा सगळा प्रकार अतिशय विचारपूर्वक मी लिहिताना केला, आणि माझ्या पद्धतीनं ही व्यक्तिचित्रे मी माझ्या ह्याच्यामध्ये गावमातीच्या गोष्टीमध्ये मांडलेले आहे. मला वाटतं जास्त ही कादंबरी नाही मित्रांनो, आता कोणीतरी इथं बोलताना कादंबरी हा उल्लेख केला, काही जणांना कथा असाही उल्लेख केला, पण मी सांगतो ही माझ्या पद्धतीनं घडवलेली काय आहे, कथनात्मक व्यक्तिचित्र आहे. म्हणून महाराष्ट्रामध्ये आज लातूरची बोलीभाषा, सरांनी सांगितले की 2-3 महिन्यामध्ये एवढी पुस्तके गेली, परत एकदा त्याची दुरुस्ती मला करावं लागेल, कारण लेखक आहे. पहिल्या 21 दिवसातच 500 प्रती गावमातीच्या गोष्टीच्या गेलेल्या होत्या, 920 प्रती गावमातीच्या गोष्टीच्या काय झालेल्या आहेत, संपल्या आहेत. आणि मला वाटतं वाचन संस्कृतीसाठी जर तुम्ही काही कसदार दिलं, आत्म्यातून दिलं, तर तुमचं साहित्य या पटलावर टिकणार आहे. म्हणून पहिल्यांदा वाचकाचेही धन्यवाद देतो. आपण अचानक मला वाटतं येऊन बोलणं माझ्या सौभाग्याप्रीत आहे, परंतु जाधव सरांचा इतका आग्रह होता की सर तुम्ही आलं पाहिजे, आणि मला खरं म्हणजे ना आलं तर जास्त पश्चाताप झाला असता. इथं आला तुम्ही सगळं ऐकताय, आणि त्याबद्दल तुम्ही सुंदर पद्धतीनं आपली मांडणी करताय, मध्यभागी मला ठेवलेलं आहे. आपण आलात विजय करजकर, तुमचे, तुमच्या सर्व विद्यार्थ्यांचे, शाहू कॉलेजचे, संभाजी पाटलांचे, आणि आता बोलणाऱ्या आमचे मित्र जयद्रथ जाधवांचे आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.
ज्ञान कृतीचं मूल्यमापन, ते अंतर्मनातील भाव अंदरुणे कशी सजीव होतात याचा प्रत्यय आपण ऐकला. यानंतर मुख्य आकर्षण महाराष्ट्रातील समीक्षक जे जे काही आता सुरेंद्र पाटलाने या ठिकाणी मतं व्यक्त केली आहेत त्या संदर्भामध्ये त्याची उकल दाजी ही त्यांना दाजी आमचे दाजी आहेत लक्षात घ्यायला टाळ्या वाजवा. महाराष्ट्रातील एक महत्वाचं काम मी या ठिकाणी अधोरेखित केल्याशिवाय मी पुढे जाऊ देणार नाही कारण अधिकार आहे तसा माझा तो. की सर लातूर वसा आणि वारसा हे पुस्तक खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला शासनाला जे गॅजेटियर काढलं त्याच्याही पेक्षा सर तुम्ही केलेलं जे काम आहे त्या कामाला आम्ही खऱ्या अर्थानं सुरू करू. आपण पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरात बाकी त्यांचे पुस्तक खूप आहेत आणि विशेषतः ते डॉक्टरांचे डॉक्टर आहेत म्हणजे त्यांच्या हाताखाली जवळपास 4 जण का 5 जण संशोधन केलेले आहेत आणि म्हणून ते डॉक्टरांचे डॉक्टर त्यांचं आपण समीक्षण काय आहे तर महाराष्ट्रामध्ये आघाडीचे समीक्षक म्हणून ते आज नावारूपाला आलेले आहेत ही त्यांच्या बोलण्यातूनच आपल्याला जाणवणार आहे आणि आम्ही ते काळजीपूर्वक ऐकणार आहोत. धन्यवाद दाजी श्यामशिवा. विद्यार्थी मित्रांनो वेळ खूप झालेला आहे आणि अवघे माझ्या हातामध्ये आता 5 मिनिटं शिल्लक राहिलेली आहे. 7 मिनिटच बोलणार आहे जास्त काही बोलणार नाही परंतु मला जे काही बोलायचं होतं ते सगळं बोलणं अगोदरच्या 3 वक्त्यांनी आणि आपल्या विद्यार्थी मित्रांनी पूर्ण केलेलं आहे. माझा जो वेळ होता आणि ज्या गोष्टीवर मी बोलणार होतो तो वेळ मी लेखक सुरेंद्र पाटलांना दिलेला आहे त्यामुळं माझं जे काही चिंतन होतं जवळपास ते चिंतन त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. बागवडे सरांनी सुंदर अशा प्रकारचं समीक्षण केलेलं आहे की जे आपण म्हणूया की मधल्या काळामध्ये फडके खांडेकर मर्ढेकर किंवा सुधीर रसाळ बाल कुलकर्णी या जी भाषा असते समीक्षकांची तशा प्रकारची भाषा त्यांनी वापरलेली आहे. या परिसंवादाचे अध्यक्ष आमचे मित्र उपप्राचार्य संदेशक ज्यांनी आता आपल्यासमोर 2 वक्त्यांनी या ठिकाणी आपले विचार मांडले ते माझे मित्र नरसिंह वाघमोडे सर विद्यार्थी तांबे लेख्या गावमाते व्यक्तिचित्राचे लेखक आमचे मार्गदर्शक सुरेंद्र पाटील सर तुमच्या महाविद्यालयाचे आणि विभाग प्रमुख आणि तुमचे आवडते गुरुजी कदाचित मधामध्ये थोडी गोडी कमी असेल साखरेमध्ये कमी असेल परंतु संभाजी सरांच्या वागण्यामध्ये आणि बोलण्यामध्ये गोडी जरा जास्त आहे. आता मात्र रोजही प्राध्यापक तुम्हाला लाभला याबद्दल तुमचंही खऱ्या अर्थाने भाग्य आहे. आईनंतर तुमची काळजी घेणारा हा आमचा मित्र आहे. शाहू महाविद्यालयाशी 2006 पासून मी जोडलो ते जोडतच गेलो असं मला या ठिकाणी लक्षात येतं बसल्यानंतर. विद्यार्थी मित्रांनो लेखक जेव्हा लिहितो तो तुमच्या आणि माझ्यापेक्षा निश्चितच तो वेगळा असतो. बालचंद्र नेवाडे यांनी 1-8 दिवसापूर्वी अशा प्रकारचे विधान लेखकाच्या बाबतीत केलेलं आहे. ते असं म्हणाले होते की लेखक हा समाजाचा पुढारी असतो कारण आता राजकारणातले पुढारी आणि समाजकारणातले पुढारी आता निश्चितपणे नीट काम करतात का नाही हे काही माहिती नाही परंतु साहित्यामधला जो लेखक पुढारी असतो तो मात्र अतिशय निश्चितपणे त्या समाजाचं प्रतिनिधित्व करतो आहे. समाजाच्या भूमिका आणि प्रश्न आणि समस्या मांडतोय हे अलीकडे आपल्याला या ठिकाणी नीट पद्धतीने दिसतंय. त्यामुळं गाव मातीच्या गोष्टी हे सुरेंद्र पाटलांचं व्यक्तिचित्रांचं पुस्तक आहे. यामध्ये 21 व्यक्तिचित्र त्यांनी लिहिलेली आहेत. ही 21 व्यक्तिचित्र आपण सगळ्यांनी वाचली तुम्ही वाचलेली आहे हे समोर तुमच्यासमोर त्या आता आपल्या समीक्षाने सुद्धा ते समोर मांडलेलं आहे. परंतु या व्यक्तिचित्रामध्ये आणखी 2 व्यक्तिचित्र आहेत की जे 21 व्यक्तिचित्रामध्ये ते दडलेली आहेत आणि ती 2 व्यक्तिचित्र आहेत लेखकांची आई आणि लेखकाचे वडील. कारण जेव्हा जेव्हा आपण प्रत्येक व्यक्तिचित्र वाचत जात असतो त्या सगळ्या व्यक्तिचित्रामध्ये लेखकाचे वडील आलेले आहेत लेखकाच्या आईचंही व्यक्तिचित्र त्यामध्ये आलेलं आहे तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं
या 21 व्यक्तिचित्रांमधून या आई वडिलांचे व्यक्तिचित्र आपल्यासमोर उभं राहतं, त्यामुळे 23 व्यक्तिचित्रांचा हा समूह जर म्हटला तर ते वावगं ठरणार नाही असं आपल्याला या ठिकाणी सांगावं लागतं. कारण साहित्यातील लेखनातील कल्पनाविश्व यामध्ये अजिबातच नाहीये. त्यांनी जर म्हणाले जरी असले कथनात्मक व्यक्तिचित्र मी लेखन केलेली आहेत, परंतु व्यक्तिचित्राला मात्र कल्पना फारशा आणि फारशा लावताच येत नाहीत. थोडासा कुठेतरी घटनात एखादा बदल करता येतो. ह्या लेखकाच्या जाणीवेशी पूर्ण व्यक्तिचित्र ही जोडली गेलेली आहे. आणि लेखकाचं दुसरं एक वैशिष्ट्य असतं की जसं नेमाने म्हणाले की लेखक हा पुढारी असतो, लेखक हा समाजामधल्या वंचित उपेक्षित दुर्लक्षित लोकांचं नेतृत्व तो करत असतो. तसं पाहिलं तर ह्या कथेमधला पहिला इजा हा सगळ्यांच्या दृष्टीने दुर्लक्षित आहे. म्हणजे कोण इजा आहे मला सांगा? गावातला गुटका, एक सामान्य कुटुंबातला मुलगा जो सगळ्यांच्या जसे उपेक्षित आहे, त्याचं उंची कमी आहे, त्याचा रंग काळा आहे, त्याचे असे मोठे दात आहे, त्याला कोण पाहिलं असतं? परंतु लेखकाने विजयाला अजरामर केलं. कारण का? की विजयाच्या या दुःख जाणीवा आहेत जे विजयाची उपेक्षा जी होती आहे त्याच्या व्यक्तिमत्वामुळं, ते कुठेतरी लेखकाला फार वाईट वाटत. त्यामुळे त्याच्या वेदनेशी लेखक कुठेतरी नातं सांगतो. अशा पद्धतीनं लेखकाने या व्यक्तिचित्रांमधल्या अनेक वेदनेशी नातं सांगून ही सगळी व्यक्तिचित्र लेखन केलेली आहेत असं मला या ठिकाणी वाटतं. यामुळं मराठीमध्ये व्यंकटेश माडगूळकरांनी हा खरा प्रवास सुरू केला. याच्या अगोदर आपण जर पाहिलं तर व्यक्तिचित्रात्मक प्रवास हा आपल्याकडं फारसा नव्हता, आणि जो होता तो आपल्या जाणीवेशी नव्हता. आपल्या जाणीवेशी म्हणजे तो शहरी जाणीवेशी तो सगळा प्रकार होता. व्यंकटेश माडगूळकरांच्या मुळ म्हणजे मराठी साहित्यामध्ये अशा प्रकारची व्यक्तिचित्र आलेली आपल्याला हे दिसतात. त्यामुळे व्यंकटेश माडगूळकरांशी नातं सांगतं का? मला असं वाटतं की ही मालगुडी डेज, व्यंकटेश माडगूळकर, विद्याधर मंडळी किंवा आता रणजनधरांतर्गत शब्दसंस्कृतीचा गोतावळा, या सगळ्यांच्या पेक्षा ही व्यक्तिचित्र वेगळी आहे. कारण ही एकतर व्यक्तिचित्र ही जी काही कुठल्याही प्रकारची स्थानपत अशी म्हणजे त्यांना एक स्थान अशी माणसंच नाही ती. त्यामुळं एका वेगळ्या लोकांकडे त्यांनी आपलं लक्ष या ठिकाणी व्यक्त केलेलं आपल्याला दिसत आहे. आणि त्यामुळं ही व्यक्तिचित्र तुमच्या आणि माझ्या मनाचा अभेद घेतात. पुस्तक हातात आलं की आपला टाकावंच वाटत नाही, म्हणजे आपोआपच तो वाचक त्या पुस्तकामध्ये विरघळून जातो आणि आपण हा पुस्तक किती कधी संभाव असं आपल्याला वाटत जातं. एकापेक्षा एक सरस व्यक्तिचित्र आपल्याला या ठिकाणी सांगितली गेली, ते लिहिली गेलेली आहे. प्रत्येक व्यक्तिचित्रावर या ठिकाणी वाघमोडे सरांनी आपल्यासमोर मांडलं गेलेलं आहे. परंतु फक्त दोन व्यक्तिचित्र तुमच्यासमोर सांगतो आणि मी थांबतो. फक्त 2 मिनिटं शिल्लक राहिलेली आहेत. त्यामधलं पहिलं जे आहे ती म्हणजे जानका काकू. म्हणजे जानका काकू, पार्वती मावशी आणि एक व्यक्तिचित्र आहे तीन, अशा 3 स्त्रियांचं व्यक्तिचित्र त्यांनी मांडलं गेलेलं आहे. म्हणजे जानका काकूला जी सवय आहे जी की चोरून पिढी वडण्याची, परंतु जानका काकूला तिचं जे दुःख आहे की ते दुःख सुद्धा त्यांनी व्यक्त केलेलं आहे. या दुःखा पाठीमाग या समाजाची जी व्यवस्था आहे ती कुठेतरी कारणीभूत आहे का? म्हणजे तो आपल्याला या पार्वती म्हणजे जानका काकूच्या मध्ये आपल्याला दिसते. दुसरी जी की आहे ती पार्वती मावशी आहे की आपल्याला लक्षात येतं की जुन्या गाव गाण्यामध्ये ती इमान निर्भारे प्रामाणिकपणे राबणारी माणसं आपल्याला कशी आहे, अतिशय निर्मळ मनाची आपल्याला पार्वती मावशी आपल्याला या कथेमध्ये भेटते. की लेखकाच्या वडिलांचं एवढंच म्हटलेलं आहे की पार्वती मावशी की तुला आम्ही माईसारखं सांभाळ. हे एका शब्दावर पार्वती मावशी आपलं घर सोडते आणि लेखकाच्या घरी ती सगळं ती काम करते. आणि लोक म्हणतात की पार्वती माय काय सांभाळला आहे लवसा पाटलेला, हा काय एक शब्द वापरला त्यांनी. की सगळ्या कुटुंबापेक्षा ते पुढे असते कामाला आणि सगळं कुटुंब सावरण्याचा ती पार्वती मावशी प्रयत्न करते. म्हणजे जेणेकरून की अशी जी की माणसं भेटतात आणि अशाच माणसावर लेखकाच्या आई वडिलांना जे की भरभरून प्रेम दिलेलं आहे, कुठेही त्यांना कमी पडू दिलेलं नाही, हे चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. लेखकांनी सगळीच व्यक्तिचित्र त्यांच्या त्या काळामधल्या बाल मनातून ती रंगवली गेलेली आहेत. जेव्हा इनामातले दादा आपण त्यांनी लिहिले होते, शेवटचे हे वाक्य लिहिलेलं आहे की एक पोरगा झाडावर चढताना पडू नये, त्याचा दुखापत होऊ नये म्हणून लक्ष ठेवणारे दादा हे समजायला आमचं वय 25-30 व्हावं लागलं. म्हणजे आपले आजोबा नातवाला कसे सांभाळतात त्याचं प्रत्येक आपल्याला इनामाते दादा या पाठात आपल्याला शेवटी दिलेले आहे. असं प्रत्येक व्यक्तिचित्रांमधलं एक वेगळं वैशिष्ट्य, वेगळं गुण त्यांनी आपल्याला या व्यक्तिचित्रांमधून त्यांनी सांगितलं गेलेलं आहे. फार अधिक खोलात मी जात नाही, तुमची त्याच्या प्रकारची माहिती सुद्धा नाही.
म्हणून या ठिकाणी अगदी थोडक्यामध्ये बोललो. आमचे मित्र गोविंद काळे सरांनी वेळातला वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिले म्हणून त्यांचे आभार. आता त्यांनी म्हणाले की ओळख करून दिली मेघुणी आहे, म्हणून त्यांनी दीर्घ अशा प्रकारचे सूत्रसंचलन केलं, त्यामुळं त्यांचे आभार मानतो. मला या ठिकाणी संधी मानतो. जय बोला. यानंतर आभार प्रदर्शन. या परिसंवादाचे अध्यक्ष जे अनुपस्थित आहेत ते आले नाही, पण त्यांचेही या ठिकाणी म्हणून अशा प्रकारचे मी आभार व्यक्त करतो. त्यानंतर या ग्रंथावर भाष्य करणारे सत्यजित केंद्रे, डॉक्टर गोविंद कुपाडे, डॉक्टर नरसिंह वाघोडे, आत्ताच ज्यांनी आपल्यासमोर अत्यंत मौलिक अशा प्रकारचं जे काही भाष्य केलं ते डॉक्टर जयंत जाधव सर, त्यांचेही म्हणून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. या ठिकाणी सर्व उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी त्यांचेही या ठिकाणी आभार. विभाग प्रमुख डॉक्टर संभाजी पाटील सर, त्यानंतर डॉक्टर गोविंद काळे यांचेही या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करू. आपण एक गाताना एक कविता घेऊन आपण ऐकूया. ज्याची बाप भरून ज्याची बाप फुलून आली त्याने दोन फुले द्यावी. ज्याची बाप फुलून आली त्याने दोन फुले द्यावी. ज्याचे सूर जुळून आले त्याने दोन गाणे द्यावी. आबाळा योगी ज्याची उंची त्याने थोडे खाली यावे. मातीत ज्याचे जन्म मळले त्यांना वरती उचलून घ्यावे, त्यांना वरती.